नमस्कार मित्रांनो, मी अजय चव्हाण तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर. मित्रांनो, मुंबईमध्ये नवरात्री उत्सव अगदी जल्लोषात साजरा होतोय. तो काय तो असणारच. त्याचं कारण असं आहे की अगदी 2 वर्षानंतर मुंबई अगदी निर्बंधमुक्त झाली आहे आणि जिथे तिथे लोकांच्या चेहऱ्यावरती उत्सव साजरा करताना उत्साह दिसतोय. मी ठिकठिकाणी बघाल, अगदी मुंबईच्या रस्त्यांवरती लाईटिंग, गरबा, देवीचे मंडप हे अगदी सजलेले आहेत. आणि तसंच मी भायखळ्याला दगडी चाळीमध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, इथे माझ्याबरोबर माझा मित्र आलेला आहे प्रणय होळकर. अगदी आम्ही ऑफिसमधनं घरी न जाता थेट इथे भायखळ्याला आलेलो आहोत दगडी चाळीची आई भवानी हिच्या दर्शनासाठी. हा रस्ता 7 रस्त्याच्या दिशेने येतो आणि इथे बघा, हे आहे दगडी चाळीचं प्रवेशद्वार. हे बघा, इथे दगडी चाळीचं नाव झाकलेलं गेलं आहे डेकोरेशनमध्ये. इथून आपल्याला आत जायचं आहे. मित्रांनो, ही बघा, ही ती जागा आहे जिकडे यांचा गरबा होतो. मला असं सांगितलंय की आरतीच्या नंतर म्हणजे 9:30-10 इथे गरबा सुरू होणार आहे. आणि हे बघा, हे यांचं पटांगण आहे मैदान. आणि हा बघा, हा यांच्या मंडळाचा देखावा. हे इथे चाळीमध्ये मुंजोबा देवाचं मंदिर आहे. हे बघा, श्री गणेश मुंजोबा मारुती मंदिर. आणि इथे मारुतीची मूर्ती आहे. आणि या बाजूला इथे गणपतीची मूर्ती आहे. तर आपल्या बरोबर आहेत मंडळाचे कार्यकर्ते आकाश आणि प्रथमेश. तर हे कितवं वर्ष आहे आपलं देवीचं? 49वं. अरे वा. आणि मी असं ऐकून आहे की चाळ रिडेव्हलपमेंटला गेली आहे. पुढच्या वर्षाबद्दल काय तुम्ही सांगाल? पुढच्या वर्षी चाळ नक्कीच राहील की नाही माहिती नाही, पण उत्सव जोशात आणि जोमात आहे. आणि मी असं ऐकून आहे की चाळ जेव्हापासून बनली आहे तेव्हापासून ही चाळ अशीच आहे, म्हणजे याच्यामध्ये काय स्ट्रक्चर चेंजेस असे काही झाले नाही. अच्छा, म्हणजे आता जाईल ती डायरेक्ट रिडेव्हलपमेंटला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल ती नवीन वास्तू मिळेल. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आता निघायची वेळ झाली आहे. अक्षरशः भक्तिमय वातावरण होतं इथे आणि मला खूप आनंद होतोय की या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला या दगडी चाळीच्या देवीचं दर्शन घडवून आणतोय. आपल्याला इथे दगडी चाळीच्या आई भवानीचं एकदम मस्त असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला जायचं आहे आर्थर रोडला. आहे बघा, हा जो रस्ता जो आहे, हा जो मी तुम्हाला जो दाखवला रस्ता, जो 7 रस्त्याच्या डायरेक्शनला जातो, तिकडे जाऊन राईट टर्न घ्यायचा आहे आपल्याला. तिकडे अगदी म्हणजे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे ती देवी. इथून सरळ जाल आणि लेफ्ट घ्याल ना तर डिलाईल रोड चालू होईल. त्याच्यात थोडं पुढे जाऊन अजून एक लेफ्ट घ्याल ना तर तुम्हाला एक ब्रिज चालू होईल चिंचपोकळी फ्लायओव्हर.
राईट जाल इथून, इथून जर काय तुम्ही बाहेर पडून राईट जाल तर तिकडे भायखळा रेल्वे स्टेशन येईल तुम्हाला. आणि इथे बघा हा जो रस्ता आहे तो सात रस्ता, आपण इथून आलोत. आणि हे बघा संतोषी माता मंदिर ट्रस्टचं प्रवेशद्वार. या मंडळांनी भाविकांना दर्शनासाठी एकदम छान अशी सोय करून ठेवली. अगदी ठिकठिकाणी यांनी एअर कूलर्स लावून ठेवले तिथे. हा होता अप्रतिम देखावा संतोषी माता मंदिर ट्रस्ट यांचा. हे मंडळ आहे इथे आर्थर रोड नाक्यावरतीच. तर आता इथून आपण निरोप घेतोय आणि इथून आपण चाललोय चिखलवाडीला, चिखलवाडी ग्रँड रोड. माझा मित्र सुनीत कदम यांनी मला एक सजेशन दिलेलं की तू इथपर्यंत आलाच आहेस तर तू चिखलवाडीमध्ये ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर आहे जी ती. तर मी इथे न्यू चिखलवाडीमध्ये आलेलो आहे तर मी इकडची देवी कव्हर करतोय. हे आहे या देवीचं प्रवेशद्वार. मंडळाचा असा एक प्रोटोकॉल आहे की बेल्ट आणि पर्स किंवा कुठलीही अशी गोष्ट जी लेदरपासून बनवली आहे ती देवीच्या जवळ तुम्ही घेऊन जाऊ नका. तर मी माझा बेल्ट आणि माझा पर्स काढून ठेवलं आहे. तर मित्रांनो इथे मला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मरणिका भेट दिलेली आहे आणि कार्यकर्ते मला इथे प्रसाद सुद्धा देत आहेत. आपलं नाव? जेसल प्रकाश दळवी. ओके, किती वर्ष आली आपल्या मंडळाला? 50 वर्ष. 50वं वर्ष. तुम्ही काय असे सामाजिक उपक्रम राबवता? आम्ही सगळे म्हणजे लहान मुलांच्या स्पर्धा घेतो, ज्या काही असताना ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतो आम्ही. ओके ओके. आणि प्रत्येकाला म्हणजे चांगली सेवा आम्ही करून घेतो. आमचे सेवेकरी पण आहेत तिकडे, म्हणजे चांगली सेवा आम्ही म्हणजे डे अँड नाईट आम्ही इकडे असतो सेवे करतो. ओके ओके. सामाजिक उपक्रम म्हणजे प्रत्येक लहान मुलांच्या स्पर्धा ज्या आहेत त्यात आपण दुर्लक्ष करत चाललं स्पर्धांकडे, ते आम्ही घेतो. रेसिंग शर्यत घेतो, ड्रॉइंगच्या स्पर्धा घेतो, दरवर्षी आम्ही ते करतो. तर माझ्या आणि माझ्या चॅनलच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर अगदी कायम असतील. थँक्यू व्हेरी मच. दगडी चाळ, आर्थर रोड नाका आणि न्यू चिखलवाडी या तीन देव्यांचे दर्शन आज मी या ब्लॉगद्वारे तुम्हाला घडवून आणलेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन. हा येस येस येस, तुम्ही बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून काय मी नवीन व्हिडिओ पोस्ट करीन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला जाईल. आणि हा मित्रांनो एक छोटंसं लाईकचं बटन पण असतं, ते लाईकचं बटन प्रेस करून माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण का तुमच्या एका लाईकने मित्रांनो मला खूप प्रेरणा मिळते. मित्रांनो बाय, गुड नाईट.